पहिला जेव्हा शर्यत हारली तेव्हा काही कारणास्तव आपली गाडी पडली, कारण तीही गाडी सुद्धा जितली असती, कारण दोन तीन छकडे गाडी आपली सोडून निघाली होती. म्हणजे लखन हा माझाच बैल आहे, कारण सर्जेराव शेठ आणि आमचे एकदम घराने लखन येत्या पुढच्या आठवड्यामध्ये पळवायचं 100% आहे आमचा विचार. पळेल मुलाला असतो, कारण का पहिली शर्यत हारल्यानंतर अतिशय सगळं असं दुःखमय वातावरण झालं होतं, कारण का एवढं आपण जीवाची बाजी लावून आज एक नंबराचा खेळ करायचा आणि परत त्यामध्ये पराभव होणं ही खूप मोठी वेगळी गोष्ट असते. कारण बैलाच्या पायाला मार लागल्यामुळं बैल पळू शकत नाही, तर ते ऐकत नव्हते. ते बोलत होते की नाही होणार, तुम्ही बैल घेऊन या इथं आम्हाला दाखवा. तर ठीक आहे, बोलत जिद्दीचा विषय. 100% तुम्हाला विक्रमी खरेदी बघायला मिळेल येत्या 2-4. नमस्कार दादा. नमस्कार दादा, काय सांगाल आजच्या गुलाबाबद्दल? आजचा गुलाल पहिली शर्यत आपली पराभव झाल्यानंतर बैलाच्या पायाला मार लागलेला, पण तरी आपण त्यांना सांगितलं की बैलाच्या पायाला मार लागलाय तर आपण शर्यत कॅन्सल करू, कारण का बैलाच्या पायाला मार लागल्यामुळं बैल पळू शकत नाही. तर ते ऐकत नव्हते. ते बोलत होते की नाही होणार, तुम्ही बैल घेऊन या इथं आम्हाला दाखवा. तर ठीक आहे, बोलत जिद्दीचा विषय. मग त्यानंतर आपण ती गाडी आकलल्यानंतर त्यांना भरपूर 3-4 छकड्यामध्ये आपण अंतर दिलेलं आहे. दादा पहिला गुलाबाबद्दल पण हीच गाडी होती, नंतर पण हीच गाडी पडली. पहिला जेव्हा शर्यत हारली तेव्हा काही कारणास्तव आपली गाडी पडली, कारण तीही गाडी सुद्धा जितली असती, कारण 2-3 छकडे गाडी आपली सोडून निघाली होती, पण काहीतरी चुकी झाली त्याच्यामुळे ती गाडीने मार खाल्ला. आणि मग परत आपण नाव दिलेलंच होता, पण त्याच्यानंतर आपल्याला मुरबाडवाले आपल्याला नाव फिरवलं होतं. मग ते त्यांना मी तेच सांगितलं, बैलाला पायाला लागलंय, तर त्यांनी कॅन्सल नाही केली मुलांनी सांगितल्यावर. मग तरी बोललो चल मग आता शर्यत होऊनच जाऊ द्या. एकदम सुंदर अशी गाडी पळली आता, चांगली पळली आता, भारी छान अशी गाडी पळली आता. नॅनी ड्रायव्हरनी गाडी आकलली, मग अशी जालन्याचे ड्रायव्हर होते, म्हणजे कुठेतरी गडबड झाली आकलण्यामध्ये, नाहीतर बैलांमध्ये कुठेतरी 19-20 झाला असेल. त्यांचा बैल त्यांच्या हातावर जास्त पळसेल, यांचा बैल यांच्या हातावर. मग आता नॅनी ड्रायव्हरनी गाडी चांगली आकलली आणि जिंकलेली गाडी. कसं काय स्पीड कसं होता आता? मस्त स्पीड आहे, कारण का बैल 3 फेऱ्याचा बैल आहे. जसा स्पीड जसा फेरा टाकल तसा स्पीड वाढतो 3 फेऱ्याच्या बैलांचा. दादा आज लखनला उतरायचा निर्णय कसा घेतला मुंबईमध्ये? लखनला उतरायचा निर्णय म्हणजे लखन हा माझाच बैल आहे, कारण का सर्जेराव शेठ आणि आमचे एकदम घरातले संबंध आहेत. कारण का बैल हा मुंबईला जवळपर्यंत पळल, अकायला सोशी मोहन शेठ राऊत त्यांच्याच नावाने पळल, जवळपर्यंत मुंबईला बैल पळल. आणि विषय असा झाला, मी त्यांना सांगितलं शेठ आपल्याला बैल मुंबईला पाहिजे अशाच्या मैदानाला 31 तारखेला. तर ते म्हटले शेठ 100% आपण तो आदला त्या दिवशी जो 28 तारखेला जो मैदान झाला 28 तारखेच्या मैदानाला 1 नंबर केला लखनने आपल्या, आणि त्याच दिवशी रात्री बैल भरून मुंबईला आणला. दादा आता आपला काशी आला नाही मैदानामध्ये, काशीला आपण घाटावर पाठवले, कारण का त्यांनी 2-4 शर्यती चांगल्या अशा केल्या, त्याच्यानंतर परत त्याचा पाय सुजायला लागलेला, पायाला दुखापत झाल्यामुळे परत त्याला आपण कराडला घाटावर पाठवून दिला. आकाश शेठराऊत एक मोठी विक्रमी खरेदी करतात, काय सांगाल? खरेदी 100% आपण करणार आहे, कारण का माझे मित्र मिलिंद शेठ पाटील यांनी मागच्या वेळेसच बोललेले आहेत की आकाश शेठची सर्वात विक्रमी खरेदी असेल, आणि 100% तुम्हाला विक्रमी खरेदी बघायला मिळेल येत्या 2-4 दिवसामध्ये. दादा आजचा गुलाल किती महत्वाचा होता? गुलाल हा खूप महत्वाचा असतो, कारण का पहिली शर्यत हारल्यानंतर अतिशय सगळं असं दुःखमय वातावरण झालं होतं, कारण का एवढं आपण जीवाची बाजी लावून आज एक नंबराचा खेळ करायचा आणि परत त्यामध्ये पराभव होणं ही खूप मोठी वेगळी गोष्ट असते. कारण का प्रत्येक गाडा मालकाला याची कल्पना असते, मालकाला पैशाचा हिशोब नसतो, पण गुलाला खूप महत्व असतो, कारण आज एवढा 1,00,000 रुपयाचा बैल आहे लखन, त्याच्या पाटणीवर गुलाल नाही, आमच्या अंगावर गुलाल नाही, याची खूप कमतरता भासत होती. त्यानंतर दुसऱ्या शर्यतीनंतर गुलाल झाल्यानंतर खूप असा आनंद झाला सर्वांना. पहिला पराभव दुसरा विजय कसं वाटतं? आनंद आहे, कारण का पहिला पराभव झाल्यानंतर दुसऱ्या तवर ताकदीने जिद्दीने उठून आपण विजयाचा गुलाल घेतलेला आहे. तर तुमचा मित्र मिलिंद शेठ त्याचा पहिला पराभव दुसरा विजय, तुमचा पण पहिला पराभव दुसरा विजय. आज ते दोघांचा घडून आला होता, पहिले त्यांची शर्यत सुद्धा हारली होती कारण त्या रस्त्यात गेल्यामुळे, त्यानंतर दुसरी शर्यत त्यांनी चांगली अशी जिंकलेली आहे. मी मगाशी धागर गाडी बघितली, भुंगा हा सध्याला 1 नंबर स्पीडचा बैल आहे, भुंगा सुद्धा माझाच बैल आहे, लखन पण त्यांचाच बैल आहे, कारण आमचे दोन्ही घरातले आमची बैल आहेत सर्व. भुंगा आणि लखन कधी पळणार? मग भुंगा आणि लखन येत्या पुढच्या आठवड्यामध्ये पळवायचं 100% आहे आमचा विचार. पळेल 1,000% बैल जवळपर्यंत मुंबईमध्ये लखन, तरपर्यंत भुंगा आणि लखन एकदा तरी पळणारच. ठीक आहे, इतकं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.